फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आमची मेंबर खेळत आहे. मामाची मुलगी आलेली आहे. ही कोण आहे? हिचं नाव काय आहे? शिवन्या. मामाच्या मुलीची मुलगी ही. तर तिने गोव्याला गेली होती फिरायला. तो गोव्यावरून हार आणलेला आहे मनसेसाठी. पण म्हटलं चला आपलीच हाऊस पहिल्यांदा आपणच करून घेऊया. तर आता आज आहे महालक्ष्मीचं उद्यापन. आज आहे शेवटचं गुरुवार, पाचवा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला. तर आज उद्यापन आहे. तर अशा पद्धतीने तयारी केली. तयारी म्हणजे सिम्पलच तयारी केली, कारण की दिवस कुठे निघून जातो कळत पण नाही, कारण की आवडताच वेळ होऊन गेला. तर आता बाहेर म्हणजे लेडीजला पण बोलवायचं आहे उद्यापनासाठी. तर आता अजून पोती वाचायची बाकी. आता म्हटलं पहिले पोती वाचून घेऊ, मग लेडीजला बोलू उद्यापनासाठी. तर एक एक तयारी चालू आहे. आता हे पोरी गेल्या बाहेर खेळायला. तिकडं आई बसलेली आहे, पोरी खेळत आहेत मस्त. आणि देवीची ओटी वगैरे भरून झालेली आहे, पूजा मांडून झाली, ओटी भरून झाली देवीची. तर आणि बाकीची पण तयारी करून ठेवली, जे महिलांना देण्यासाठी लागते सगळ्या वस्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या. आणि तयारी करून ठेवली आहे. लगे आल्या आल्या घाई नको, जास्त महिला आलेल्या घाई नको. मग म्हटलं तयारी करून ठेवा अगोदर. तर मी पूजा कशी मांडलेली आहे ते तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि देवीची ओटी भरलेली आहे सर्व. चला आता पोती वाचून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. भवंतु तत्प्रसादे धनधान्यादी संपदा, ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आठपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तर फ्रेंड्स, मी अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आणलेले आहे, पुस्तकं त्यावर ठेवून मांडून ठेवलेले आहे. म्हणजे आल्यावर जास्त घाई नको. कुंकूची डबी, एक रुपयाचं नाणं, फूल आणि केळी, अशा पद्धतीने असे ब्लाऊज मी आणलेले आहे, ब्लाऊज पीस. चला आता महिला आल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. आणि हा त्यांचा नातू श्रवण. आज पहिल्यांदा रूम वरती आलाय मग खूप नका दाखव. तोरणे पुढचे. हा म्हणजे
फायनली फ्रेंड्स महालक्ष्मीचं उद्यापन झालेलं आहे. इकडे सगळे गप्पा मारत बसलेले आहे. इकडं मनस्वीचे पप्पा आणि इकडं दीपा बसलेली आहे. तर आता महालक्ष्मीचं उद्यापन झालं, सगळ्या सुवासिनींचं झालं वाहन वगैरे देऊन आणि नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे. आणि खूप दिवस झाले केंद्रात पण गेलेले नाही, म्हटलं आता केंद्रात जाऊन येऊया. आणि ह्या दोन महालक्ष्मी बघा काय करतात. ही एक आणि इकडं झोका खेळते मनस, शिवान्य झोका खेळते, मनस्वी बसलेली आहे. तर आता आम्ही दोघी बहिणी केंद्रात जाऊन येतो, या दोघींना पण घेऊन जातो. तर त्या दोघी बहिणींना ना आम्ही दोघी बहिणी फिरून येतो मस्त. तर आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे, सर्व ताजी येण्याची वाट बघतोय. आता वाजलेले आहेत पावणे आठ वाजलेले आहे. तर मग साडेआठला आम्ही जेवायला बसू. तर तोपर्यंत अगोदर केंद्रात जाऊन येतो, भांडे वगैरे आवरून घेतो आणि नंतर आल्यानंतर दाजी आल्यानंतर गप्पा पण होतील आणि जेवणं पण होतील. दाजी आल्यानंतर भेटते. तर दाजीबा आलेले आहे, दाजीबांचं पदार्पण झालेलं आहे. तर दाजी आलेले आहे जेवण्यासाठी आणि जेवणात मी बनवलं आहे वरण भात बटाटा चटणी. बहिणीने गाजराचा हलवा आणलेला आहे, मेथीची भाजी, शिरा आणि पोळी एवढं बनवलेलं आहे. दाजी घ्या, देवाचं नावन करा सुरुवात. चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय करा, बाय सगळे, बाय.